बार्शी राज्यमार्गावर जामगाव हद्दीतील राजे हॉटेलजवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. हा अपघात 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 सुमारास घडला. दत्ता सोमनाथ गुजर वय 30 व सलीम जब्बार शेख व 29 राहणार रामेश्वर भूम जिल्हा धाराशिव असे अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक जगदाळे, उपनिरीक्षक जनार्दन शिरसट, पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश शेलार, राहुल बोंदर, बार्शी शहरचे कर्मचारी, पोलीस अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले. एसटी बस MH09EM 8754 लातूरकडून पुण्याकडे निघाली होती. दुपारी कुसळम जामगाव मार्गे ही बस बार्शीकडे जात असताना जामगाव जवळ 3 किलोमीटर अंतरावर एसटी व दुचाकी यांच्यात अपघात झाला. एसटी बस खाली दुचाकी अडकली. दत्ता गुजर यांच्या डोक्याची कवटी फुटली. सलीम शेख यांच्या पायाला व डोक्याला जबर मार लागल्याने दोघे ठार झाले. एसटीने मोटरसायकल 200 मीटर पर्यंत फरफटत नेली. ती एसटीच्या खालीच अडकलेली होती. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह बार्शी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्दन शिरसट हे करत आहेत. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.